गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मोर पीस घरात ठेवण्याचे कोणकोणते फायदे आहेत तर आपण सगळ्यात आधी पाच फायदे बघणार आहोत आपल्यापैकी अनेक जण शोभेसाठी म्हणून का होईना घरात मोरपीस ठेवतात मोरपीस आकर्षक तर दिसतेच पण त्याचे ज्योतिषशास्त्रानुसार काही फायदेही आहेत मोरपीस घरात ठेवल्याने ते फायदेशीर ठरू शकते असे काही जणांचे म्हणणे सुद्धा आहे एक मोरपीस आपले भाग्यच बदलू शकते अशी काहींची धारणा सुद्धा असते पण त्यासाठी हे मोरपीस योग्य दिशेला ठेवणेही गरजेचे आहे तर चला आपण बघू हे पाच फायदे त्यातला पहिला फायदा घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही फायदा दोन एखाद्या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात मोरपीस चाळीस दिवसांसाठी लावावे त्या मूर्तीला तूप साखरेचा नैवेद्य दररोज दाखवावा आणि एक्केचाळीसाव्या दिवशी एक तेच मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरीत ठेवावे यामुळे घरात सुखसंपत्तीचा प्रवाह वाढतो अशी धारणा आहे फायदा क्रमांक तीन काल सर्प दोष दूर करण्यासाठी ती ही अपार शक्ती मोरपीसात असल्याचे म्हटले जाते ज्यांना काल बाधा झाली आहे त्यांनी सोमवारी रात्री आपल्या उशीत टाकावीत दररोज झोपताना याच उशीचा वापर करावा तसेच आपल्या घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कमीत कमी अकरा मोरपीस असणारा पंखा लावावा फायदा क्रमांक चार मस्तीखोर मुलाला शांत करायचे असल्यास तुमच्या घरातील पंख्याला काही मोरपिस बांधा पंखा फिरताना मोरपिसांद्वारे आलेली हवा तुमच्या बाळाला शांत करू शकेल फायदा क्रमांक पाच नवजात बाळाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपीस ठेवा यामुळे बाळाला नजर लागण्यापासून त्याचे संरक्षण होऊ शकते तर हे आहेत आपले पाच फायदे जेणेकरून मोरपीस घरात ठेवल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात तुम्हाला व्हिडिओ ऐकून कसे वाटले तुमची प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे सांगा आणि तुम्हाला माझ्यामध्ये काही चेंजेस हवे असले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद